शेमारूच्या नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. हा महान कसला. आता या कक्षाचं दार हिच काम उरकल्यानंतरच उघडेल. हे आई जगदंबे, मला या दुष्टांशी लढण्याची शक्ती दे. आगीच्या ज्वाळांमधून तर वाचली होती, आता बघूया मिरचीचा दाहक कसा सहन करते. आता ही बातमी ऐकून त्या डाकिणीच्या मनातली आग पण थंड होईल. चल कनक. दावांच जसा हरिण कस्तुरी शोधत
तशी तू मला शोधतेस, पण मी तर तुझ्या जवळ आहे, तुझ्या खूप खूप जवळ माझी चंद्रा। काय ती मुलगी परत आली? याचा अर्थ आता मला या मुलीची काहीच गरज नाही। तुम्ही जा आता, मी येतोच आहे। काय झालं स्वराज? तुला घरी जायचं होतं ना, मग जा तू। एकटी? हो, मला एक महत्त्वाचं काम आठवलंय, त्यामुळे मी तुला सोडू शकत नाही। स्वराज, स्वराज थांब, माझं ऐक तरी। बहुतेक येतेच येते। खूप त्रास दिलास ना तू आम्हाला, सुने ना, आता आम्ही तुला त्रास देऊ। पण विचार कर अधिराज, नक्की कसा 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 कसा, हा, अस्वस्थ असल्याचा अभिनय करूया। सकाळपासून प्रतीक्षा करतोय पण अजूनही नाही आले। काळजीच नाहीये हिला आमची? पुढच्या वेळी जंगलात नेऊन सिंहासमोरच सोडतो, मग कळेल हिला काय माहित स्वतःला काय समजते ही गर्विष्ठ मुलगी। नजरेत तोच क्रोध, ओठांवर तेच अंगार, तेच जीवघेण सौंदर्य, तीच मनमोहक अदा आणि माझी तीच चंद्रा। चंद्रलेखा, तू माझ्यासाठी नेहमी माझी चंद्राच असशील। हा तर साधा कीड आहे, हवेची झुळूक जरी तुला त्रास देऊन गेली तर तिलाही गतिहीन करून टाकेन मी। माहितीये, म्हणून तर तुला भेटायला आले इथे। किती वर्षांनी भेटायला आलीस तेही मनात अपेक्षा ठेव। मला वाटलं माझी आठवण तुला इथे घेऊन आलीये। खरं बोललास, खूप आठवण येत होती तुझी। तुझी आणि तुझ्या या मधाळ बोलण्याची। आई जगदंबे, आजीच्या रागापासून वाचव मला। आजी,
कुठे होतीस रात्रभर? आजी मी ना राहू दे, रात्रभर बाहेर राहून तू एक चूक केलीच आहेस. आता मला नाही वाटत की खोटं बोलून तू आणखीन एक पाप करावस, त्यामुळे काहीही सांगायची गरज नाहीये. मला तर फक्त हे जाणून घ्यायचं होतं की तू ठीक आहेस की नाही. कोण आहे आतमध्ये? तुझं काय चाललंय? हा ते मी मसाले. वा, हा एवढा मसाला तू एकटी बनवायला निघालीयस? स्वतःची अवस्था बघितलीस तू? तू आधी निघ इथून, भरपूर दासी हत्या करतील. तुला निघ म्हणालो ना. अजून काम संपलेलं नाहीये आणि हे कुठे चालली आहे? राजमातांचा आदेश आहे की हे काम आजच संपलं पाहिजे, तेही 2 तासांच्या आत. ओहो, 2 तासात? मग तर हे काम पटकन करायला हवं हो ना. पण करणार कस? कनक, तू स्वतः का नाही करत हे काम? म्हणजे आम्ही या दासीला आमच्या कामासाठी घेऊन जातोय, आणि तुला तर माहितीच आहे की आई आमच्यावर किती प्रेम करतात ते. म्हणजे त्यांना स्वतःपेक्षा आमची काळजी जास्त असते, आणि जेव्हा त्यांना हे कळेल की तू हिला आमचं काम करण्यापासून रोखलंयस, तर त्यांना किती राग येईल ना. आणि आमची अशी इच्छा नाहीये कनक की आई तुझ्यावर चिडाव्यात. आणि तू इथं उभं राहून काय बघतेस? हातपाय धू आणि आमची सेवा करायला ये. चल चल. नाराज होऊ नकोस कनक, अशा लहान सहान गोष्टींनी खचून जायचं नसतं. उलट यातून प्रेरणा घेऊन आपल्या ध्येयाच्या दिशेने पुढे जायचं. मग बघ, तुला यशस्वी होण्यापासून कुणीही थांबवू शकत नाही. पण आई ती मुलगी. कनक, तू चिंता करू नकोस, दावंश येतोय. तू बघच तो या मुलीची काय अवस्था करतो ते. जुन्या गोष्टी विसरून जाना दावंश, चुका कुणाच्या होत नाही, माझीही झाली. पण तुला काय वाटलं की इतक्या वर्षात माझं तुझ्यावरचं प्रेम कमी झालं असेल? नाही दावंश, कधीच नाही. तू माझ्या हृदयात श्वासासारखा आहेस, आणि मी तुझ्या हृदयाच्या ठोक्यांसारखी, आणि हेच सत्य आहे. सत्य तर हे आहे की जेव्हा जेव्हा तुझं हे प्रेमळ साखर पेरलेलं बोलणं ऐकतो,
तेव्हा असं वाटतं की मी मदिरा पान केलंय, माझा ताबाच सुटतो आणि मी तुसा होऊन जातो. तू फक्त माझा आहेस दावंश, फक्त माझा नेहमीच. आता सांग, कोण माझ्या या राणीला त्रास देतय? हे मिरचीची जळजळ थांबवण्याचा उपाय आहे आमच्याकडे. पाण्याचा थंडावा. हो ठीक आहे, आता सांग का शोधत होतास मला? काही काम होत का? शोधत होतो तुला कधी? आता थोड्या वेळापूर्वी. पण आम्ही तुला का शोधू? अस मग त्या दिवशी शोधत नव्हतास जंगलात, जेव्हा त्या जंगली प्राण्यापासून वाचवलं होतंस मला? अच्छा ग, त्या दिवशी? नाही नाही, म्हणजे आम्ही शोधत तर होतो पण शिकार शोधत होतो. आम्ही जंगलात शिकारीला गेलो होतो ना, तुला शोधायला नाही. आणि आज पण आम्हाला पाणी हवं होतं. आणि तू आमची दासी आहेस, तुला माहित असायला हवं की आम्हाला कधी पाणी हवंय आणि कधी भोजन. जाऊन आमच्यासाठी पाणी घेऊन ये. क्षमा करा हा महाराज, पण आता जे माझ्यावर ओतलं ते काय होत? मला वाटलं ते पाणी आहे. हो पाणी, पण आम्हाला अजून पाणी हवंय. जाऊन आमच्यासाठी पाणी घेऊन ये. जा. हो महाराज. हो. मी अधिराजला त्याच्या आई बाबांबद्दल सांगायला हवं, कदाचित यांनाही त्यांच्याबद्दल ऐकायला आवडेल, त्यामुळे कदाचित यांच्या खऱ्या आईशी यांची भेट घडवणं जास्त सोपं होईल. अशी काय बघतीयस? हेच की तू तुझ्या वडिलांसारखा अजिबात नाहीयेस. महाराज तर खूपच उदार, परोपकारी आणि शांत स्वभावाचे व्यक्ती होते. आणि तुझ्याकडे बघावं तेव्हा नाकावर राग असतो. महाराजांचा एकही गुण तुझ्यात नाहीये. तुला म्हणजे तू ओळखतेस आमच्या पिताश्रींना? त्यांना ओळखत नाही असं कुणी असेल का? फक्त तू सोडून. म्हणजे मी त्यांना कधी पाहिलेलं नाही, पण माझी आजी नेहमी सांगते की महाराजांसारखा दयाळू माणूस दुसरा असूच शकत नाही या जगात. प्रजेची विचारपूस करणं, त्यांच्या वेदना जाणून घेणं, एवढंच नाही तर त्यांचे ताण दूर करणं, हेच तर काम होतं त्यांचं. पण तुला तर मी फक्त शिकार करतानाच बघितलंय, प्रजेशी बोलताना नाही. आमचे पिताश्री सगळ्यांशी बोलायचे, प्रजेशी? तू गप्प का झालीस सुनैना? गप्प का झालीस तू? पिताश्रींबद्दल अजून काहीतरी सांग ना. मला त्यांच्याबद्दल फारसं माहित नाही, पण हो आजीला त्यांच्याबद्दल बरीच माहिती आहे. तिने त्यांना खूप जवळून पाहिलंय. तुमची इच्छा असेल तर आपण आजीकडे जाऊन महाराजांबद्दल बरीच माहिती मिळवू शकतो. आजीकडे जावंसं वाटतंय का तुम्हाला? आपल्या पिताश्रींबद्दल आणखी जाणून घ्यायचंय तुला? बोल. आहे एक मुलगी सुनैना, त्या अधिराजने जबरदस्ती तिच्याशी विवाह केला आणि तिला उचलून सरळ महालात घेऊन आला. अधिराज, तुझा नामधारी मुलगा? हो तोच. आणि ती मुलगी महालात येताच माझ्या प्रत्येक कार्यात विघ्न येऊ लागलंय. दावंश, मला त्या मुलीने खूप त्रास दिलाय. तिला मारण्याचे कित्येक अयशस्वी प्रयत्न करून झालेत माझे, पण मला खात्री आहे की तू नक्की यशस्वी होशील.
सुनैना नाव तर एकदम खास आहे, पण तू आता या चंद्रासारख्या मुखावरून हे चिंतेचे ढग दूर कर। तुझं काम झालंच म्हणून समज। खरंच? पण माझी एक अट आहे। पण आता नाही, योग्य वेळ आली की मी माझी अट तुला सांगेन, तेव्हा तुला ती ऐकावीच लागेल, नाहीतर मी तुलाही दगडाची मूर्ती बनवून टाकेन। मला तुझ्या सगळ्या अटी मान्य। एक काम कर, नीट विचार कर, मला काम आहेत, मी चालले। सुना ना, आम्हाला आम्हाला सांग ना, तुझी आजी पिताश्रींबद्दल अजून काय काय सांगते ते? सांगितलं सगळं, अजून काही आठवलं तर नंतर पुन्हा सांगेन, आता मला जाऊ द्या। सुना ना, आम्ही वंश, तुमच्या पिताश्रींचे सगळ्यात जवळचे मित्र। महाराजांचे मित्र? पण ते बाहेरून आत आले कसे या महालात? बाहेरून तर हा महाल अदृश्य आहे, म्हणजे यांना डाकिणीचं खरं रूप माहिती असेल।